अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देखील मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आपलं घर हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आपण त्याला देत असतो, खूप महत्त्वाचा घटक असतो. आणि आपलं घर होण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी प्रत्येक माणूस झटत असतो आणि आपल्या घरावर आपलं खूप प्रेम असतं. आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी असाव्या, आपल्या घरामध्ये हे पाहिजे ते पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. तसंच ह्या घराबद्दल आपण काही वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार त्या घराची काळजी घेणंसुद्धा, काही नियम पाळणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक घर हे 100% वास्तुशास्त्रानुसार असेल हे कधीच शक्य नाही आहे. थोडंफार इकडे तिकडे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात. पण सगळ्याच गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे नाही, पण जमतील त्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरात असणं आणि काही नियमांचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या ज्या गोष्टी हातामध्ये आहेत, ज्या आपण घरामध्ये मॅनेज करू शकतो, काही गोष्टी नियमांनुसार घरामध्ये ठेवू शकतो, ज्या वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाच्या असतात, त्या आपण करणं खूप गरजेचं असतं. कारण ज्या घरामध्ये आपण राहतो, आपलं घर नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असतं. आपण त्या घरामध्ये राहतो, खातो, झोपतो, तर त्यामुळे त्या घरामधल्या सकारात्मक नकारात्मक लहरी आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात आणि त्यावरच मग आपली प्रगती जी आहे ती अवलंबून असते. तर त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये कुठल्या दिशेला हा तांब्याचा सूर्य लावायचा आहे, यामुळे हा सूर्य, तांब्याचा सूर्य घरामध्ये लावल्यामुळे त्याचा काय फायदा होतो आणि तो कुठल्या दिशेला लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. खूप सोपा हा उपाय आहे, यासाठी आपल्याला फार काही करायचं नाही आहे. हे बघा, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि असे बरेच लोक असतात की वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन जे आहे ते करत असतात. आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. तर असे खूप उपाय, नियम जे आहे ते सांगितले जातात जे मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करू शकतात आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंद आणू शकतात. तर यापैकीच एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तांब्याच्या धातूचा सूर्य घरामध्ये बसवणे. आता तांब्याचा सूर्य घरात लावल्यामुळे काय फायदा होतो आणि तो कुठल्या दिशेला लावायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तांब्याचा सूर्य घरात लावण्याचे काय फायदे आहेत ते सांगते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये हे तांब्याचा, हा जो तांब्याचा सूर्य आहे तो ठेवला, तर त्याच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती नेहमी वास करत असते. त्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, कीर्ती, यश, समृद्धी जी आहे ती सगळ्यांना प्राप्त होते. तांब्याचा सूर्य हा ऊर्जेचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो, तर त्यामुळे सकारात्मक लहरी घरामध्ये पसरण्यासाठी याचा फायदा होतो. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता राहू नये, नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी तुम्हाला हा तांब्याचा सूर्य लावायचा आहे. यासोबतच तांबं हे एक प्रभावशाली धातू आहे. ज्याप्रमाणे घरामध्ये तांब्याचा सूर्य ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासुद्धा मदत होते. घरातील लोकांमध्ये गैरसमज होऊ नये, वादविवाद होऊ नये, घरामध्ये भांडणतंटे हे होऊ नये यासाठी तुम्हाला तांब्याच्या सूर्यापासून निघणारी जी ऊर्जा आहे ती घरातलं वातावरण शुद्ध आणि समृद्ध करण्यासाठी मदत करते. म्हणून घरामध्ये वादविवाद जे आहे ते होत नाही, यामुळे कौटुंबिक कलह आणि तणाव दूर होतात. आता घर म्हटलं तर घरामध्ये भांडणं हे होतातच. थोडेफार भांडणं ठीक आहे, कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव थोडा थोडा वेगळा असतो, काहीतरी मतभेद वगैरे होतात, पण त्या भांडणांना सुद्धा काहीतरी लिमिट पाहिजे. अगदी रोजच्या रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ खूप घाणेरड्या प्रकारचे भांडणं होत आहेत, खूप अगदी एकमेकाला शिव्याशाप दिले जात आहे असं होता कामा नये. त्या घरामध्ये मग कधी पण देव जे आहे ते प्रसन्न होत नाही, त्या घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही. तर त्यामुळे हे तांब्याचं सूर्य लावल्यामुळे त्या घरामध्ये मधलं जे वातावरण आहे ते शुद्ध आणि समृद्ध बनतं, त्यामुळे घरातले जे भांडणतंटे असतात ते, तणाव जे असतात ते दूर होतात. यासोबतच जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, लोकप्रिय व्हायचं असेल, तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये खूप तुम्हाला सक्सेस कमवायचं असेल, तर तुमच्या घरात हा तांब्याचा सूर्य ठेवणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा, तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, तुमचं शॉप असेल तिथे सुद्धा तुम्ही हा तांब्याचा सूर्य लावू शकता. हा जो तांब्याचा सूर्य आहे ना, हा तुम्हाला अगदी मोठ्या साईजमध्ये सुद्धा मिळतो. तुमच्यावर आहे की तुम्हाला, तुमचं जर मोठं खूप शॉप आहे, तुम्हाला छान मोठा लावायचा आहे, तर तो सुद्धा तुम्ही लावू शकता. माझ्या घरामध्ये मी हा मुख्य दरवाजाच्या वरती मी हा जो सूर्य आहे हा लावलेला आहे आणि हा खूप वर्षांपासून आहे, जवळपास 8 ते 9 वर्ष झाले असतील हा सूर्य मी माझ्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती लावलेला आहे. आता कुठली पण गोष्ट आपण जेव्हा करतो तर तेव्हा ती काही नियमांनी करणं हे खूप गरजेचं आहे. नुसतं आणलं, लावलं, लावून दिलं आणि झालं असं नाही आहे, ठीक आहे. हा जो तांब्याचा सूर्य आहे हा तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे देवांचं सामान मिळतं तिथे सुद्धा मिळू शकेल, किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला मिळू शकेल.
आता हे लावण्याचा नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला आणल्यानंतर हा फक्त स्वच्छ धुवायचा आहे, देवारासमोर ठेवून तुम्हाला त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करा की हे सूर्यदेवता माझ्या घरातील नकारात्मकता जाऊ द्या, माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण जे आहे ते राहण्यासाठी मला मदत करा. तुम्हाला मनापासून जी प्रार्थना करायची आहे ती करायची, ती तुम्ही देवाला करा. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या पूर्वेला जर खिडकी असेल, पूर्व दिशेला खिडकी किंवा दरवाजा असेल तर तिथे त्याच्यावरती, किंवा जर पूर्वेला खिडकी किंवा दरवाजा नसेल तर तुम्ही पूर्वेकडील जी भिंत आहे तर त्या भिंतीवर सुद्धा हा तांब्याचा सूर्य लावू शकतात. असं केल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी घरामध्ये पसरतात आणि पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते. तर त्यामुळे तुम्हाला शक्यतो पूर्व दिशेला खिडकी किंवा दरवाजा असेल त्याच्यावरती किंवा भिंत असेल तर तिथे तुम्ही लावला तरी हरकत नाही आहे. यासोबतच तुम्ही तुमचं जे समजा तुमच्या घरामध्ये सेपरेट पूजाघर आहे, बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये सेपरेट पूजाघर असतं, तर तुम्ही तुमच्या पूजाघराच्या पूर्व किंवा उत्तर भिंतीवर सुद्धा हा तांब्याचा सूर्य लावू शकतात. हे अतिशय शुभ मानलं जातं, याचा खूप चांगला परिणाम होतो. आपण जे पण काही देवाची सेवा करतो त्याचं फळ मिळण्यासाठी, लवकर फळ मिळण्यासाठी आपल्याला मदत होते. मग तुमचा जो लिव्हिंग रूम असतो किंवा जो हॉल आपण म्हणतो पुढचा रूम जो असतो मेन रूम, तर तिथे तुम्ही पूर्व दिशेला हा जो सूर्य आहे हा टांगू शकतात, हा लावू शकतात. त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी मदत होते. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा हा जो सूर्य आहे हा लावू शकतात, तांब्याचा सूर्य. तुमच्या कामाच्या ठिकाणी बिझनेस आहे, शॉप आहे, तुमचं काही व्यवसाय उद्योगधंदा काहीही असेल, तिथे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या पूर्वेकडील भिंतीवर हा सूर्य तुम्ही लावू शकतात. असं केल्यामुळे तुमचा व्यवसाय जो आहे तो वाढीस लागतो, तुम्हाला चांगल्या प्रकारची नोकरीची ऑफर येते, तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये वाढ होते आणि तुमची मनोकामनासुद्धा पूर्ण होते. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहे या लावू शकता. आता हा तांब्याचा सूर्य लावताना आपण कुठल्या गोष्टींचं पालन करायचं आहे, कुठल्या चुका आपल्याकडून घडू नये, या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे तांब्याचा हा जो सूर्य आहे हा तुम्हाला बेडरूममध्ये कधी पण लावायचा नाही आहे. हा जो सूर्य आहे हा तुम्ही तुमच्या किचनमध्ये हॉलमध्ये लावू शकता, हरकत नाही, पण बेडरूममध्ये कधी पण लावू नका. आणि हा तांब्याचा सूर्य जो आहे तो नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवा, कुठल्या पण प्रभावी दिवशी, महिन्यातून 15 दिवसातून, महिन्यातून एकदा तुम्हाला तो स्वच्छ काढून पुसायचा आहे, स्वच्छ करायचा आहे, आणि परत तुम्ही सांगित ज्या ठिकाणी लावलेला आहे तिथे तुम्ही लावू शकता. कारण काय आहे, हा जर तुम्ही वर्षानुवर्ष तसेच ठेवला, त्याच्यावर धूळ पसली, खूप घाण जर हा झाला, तर मग त्याचे नकारात्मक परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपण जर एखादी गोष्ट करतो आहे तर तिच्याबद्दल काही नियम हे आपण पाळलेच पाहिजे. यानंतर हा जो सूर्य आहे हा समजा कधी कुठे तुटला किंवा फुटला किंवा काही झालं त्याला, खराब झाला, तर तो तुम्ही बदलून टाका, तो तुम्ही निर्माल्यात टाका, वाहत्या पाण्यामध्ये टाका, हरकत नाही. आणि परत तुम्ही नवीन आणून परत त्या सांगितल्याप्रमाणे पूजा करून तुम्ही सांगितलेल्या दिशेला लावू शकता. तर असं हे तांब्याचा हा सूर्य फक्त घरात ठेवण्याचं खूप फायदे आहेत, खूप सकारात्मक परिणाम त्याचा आपल्या जीवनावर होत असतो, घरातल्या सगळ्या लोकांच्या प्रगतीसाठी त्याचा त्याची मदत होत असते. म्हणून असा एक तांब्याचा सूर्य तुमच्या घरामध्ये असलाच पाहिजे. तुमच्या जवळपास कुठे मिळाला तर अतिउत्तम, नाही तर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या ताईंकडून तुम्हाला हा मिळू शकतो. तर सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत अशी स्वामी समर्थ.